नमस्कार, मी पूजा पूजा रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे फोडणीची डाळ किंवा फोडणीचं वरण। तर चला मग सुरुवात करूया। तर मग फोडणीच्या वरणासाठी मी अर्धा वाटी डाळ घेतली होती, ती मस्त शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या करून। तुम्ही पाहू शकता की एकदम मस्त स्मॅश होऊन अशी मस्त शिजलेली आहे। आणि आता चला मग त्याच्या फोडणीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊ। मी इकडे हिरवी मिरची घेतलेली आहे कापलेली, त्याच्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ठेचून, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, मोहरी, जिरं आणि हिंग फोडणीसाठी आपण घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आपण ह्याच्यासाठी वापरणार आहे। चला मग कृतीला आपण सुरुवात करूया। फोडणीसाठी आता मी हे 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तर बघायचं आहे, थोडं तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत। सर्वप्रथम मोहरी थोडी तडतडली पाहिजे। मोहरी जशी तडतडेल तसं आपण त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकूया। आता जिरं जिरं थोडं झालं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे। लसणाला थोडं परतून घ्यायचं आहे, त्याचा वास थोडा जाईपर्यंत लसणाचा। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं हिंग घालून घ्यायचं आहे। हिंग जळता कामा नये ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर। गॅस आपल्याला मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे। आपल्याला फोडणीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीरीचा स्वाद हा फार छान येतो फोडणीमध्ये टाकल्यानंतर, तर ती थोडी आपल्याला टाकायचं आहे। हा, अमंग वास येतो आहे। हे झाल्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती ती ह्याच्यामध्ये टाकायची आहे। आपल्याला वाटलं की आपली डाळ थोडी हे होते, थोडी जाडसर होते, तर आपण त्याच्यामध्ये थोडं पाणीही ॲड करू शकतो। पण मला आता वाटत नाही आहे तसं की माझी डाळ थोडी जाडसर झालेली आहे। माझी डाळीची कन्सिस्टन्सी एकदम प्रॉपर वाटते आहे मला। थोडे डाळीला उकळी येऊ द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तर बघा, डाळ आपली फोडणीचं वरण अतिशय सुंदर दिसतं आहे आणि खायला पण ते एकदम चवदार लागणार आहे आपल्याला। तर अशा प्रकारे तुम्हीही फोडणीचं डाळ बनवू शकता। फोडणीचं डाळ, फोडणीचं वरण, प्रत्येकाची नावं वेगवेगळी असतात। तर बघा किती सुंदर दिसते ही फोडणीची डाळ किंवा फोडणीचं वरण। ह्याला एक अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर आता आपण पाहू शकता की वरणाला, फोडणीच्या वरणाला किंवा फोडणीच्या डाळीला मस्त उकळी आलेली आहे। तर एक अजून एक ते एखादा ते अर्धा मिनटं आपण तशी उकळी येऊ द्यायची आहे। तयार झालं आपलं फोडणीचं वरण किंवा फोडणीची डाळ। बघा, आजची ही मस्त रेसिपी आपली तयार झालेली आहे। कन्सिस्टन्सीही खूप छान दिसत आहे। तर हे फोडणीचं वरण तुम्ही चपातीबरोबरही खाऊ शकता किंवा भाताबरोबरही खाऊ शकता। तर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक बटन हिट करा। तोपर्यंत हेल्दी खा आणि हॅपी राहा।